या बाजूला बघताय तुम्ही ओकाला आलेला आहे आणि जी चिवणी आहे ती आता सर्व टाकताना दिसते उमा तुम्हाला। हॅलो फ्रेंड्स, काय म्हणतात मंडळी, नमस्कार। तर तुम्हाला सगळ्यांना पण माझा नमस्कार। तर मी आहे उमाची छोटी बहीण अनाया। मी मम्माची ड्रेस घातली आहे, मी सुंदर दिसते ना? मस्त दिसतेस, आणि खूप दिवस झाले तू आपल्या व्हिडिओज मध्ये येत नाही ना, म्हणून मी तुला सांगितलं की इंट्रोडक्शन कर। थँक यू, खूप चांगला वेलकम केला सर्वांचा। थँक्यू, बाय। आणि आता आलोय किचन मध्ये, आणि किचन मध्ये तुम्हाला उमा दिसते। हाय उमा, कशी आहेस? आज मेकअप वगैरे काय नाही केली? नाही, रेसिपी आहे, काय नाही केली मेकअप। आणि इकडे तुम्हाला दिसतात चिवणी, जो मागच्या टायमाला आपण वलगणीची चिवणी पकडून आणलीत त्याचाच आज आंबाट आणि फ्राय वगैरे काहीतरी बनवणार आहे। तर काय धुवायचं काम चालू आहे? काय धुवायचंच काम चालू आहे, पण याचं जे काटा लागते ना, नेहमी नेहमी मला दोन तीनदा लागलंय। हा, याचा काटा एकदम डेंजरस असतो, आणि लहानपणीच्या माझ्या एकदम खतरनाक आठवणी आहेत। म्हणजे आम्ही जेटीवरती पोहायला जायचो आणि उडी मारायचो, आणि पायामध्ये वगैरे आमच्या काटा अटकून ये चिवणी यायची, एवढी चिवणी असतात जेटीला, आणि तीच चिवणी आज आपण बनवणार आहोत। पण या काट्याबद्दल सांगायचं झालं तर एकदम डेंजरस काटा, आणि जसं आम्हाला चिवण्याचा काटा लागायचा आम्ही डॉक्टरकडे जायचो टीटीचं इंजेक्शन घ्यायला, एवढा डेंजरस असतो। उताना एकदम सांभाळून धू जे काही आहे, म्हणजे त्याच्यावरती चिकटपणा भरपूर भेटेल तुम्हाला, आणि ते सर्व काढण्यासाठी तरी दोन तीनदा मिठाच्या पाण्यात तुम्ही त्या चिवण्यांना धुवून घ्या, जसं तुम्हाला आता उमा धुताना दिसते। मातीचा भांडा घेतलाय आणि त्याच्यामध्ये मीठ टाकणार, आणि जी चिवणी आहे ती सर्व धुवून काढणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आपल्याला चिवण्यांची रेसिपी बघायला भेटणार आहे ना? चिवण्याची झटपट रेसिपी पण एकदम टेस्टी रेसिपी करूया आपण। हा, चिवण्याची झटपट रेसिपी पण एकदम टेस्टी रेसिपी बनवून दाखवणार आहे। मी मम्माची बहन ही मम्माची डॉटर झालेली आहे। थँक यू। ड्रेस चेंज करून आली, आणि आता आंबा खाते ना? नाही, पियर्स खाते। चल जा। तर सर्वप्रथम आता हे चिवणी धुवून घेऊया एकदम काळजीप्रमाणे, आणि मग नंतर भेटूया। चला, आता दोन तीनदा मिठाच्या पाण्यात डुबवून आता आम्ही काढलेले आहेत, आणि बघताय तुम्ही एकदम स्वच्छ झालेले आहेत चिवणी, आणि चिवण्यांवरचा जो चिकचिकपणा होता तो पण निघून गेलाय ना उमा? म्हणजे तुम्ही धुवायला घेताय चिवणी, तर दोन तीनदा मिठाच्या पाण्यातून काढा आणि मस्त एकदम साफ करा त्याला, मग तो चिकटपणा निघून जाते। तर आता चिवणी धुवून तर झाली, आता यांना साफ कशी करायची ते तुम्हाला दाखवतो। तर सर्वप्रथम आपल्याला चिवण्यांचे जे काटे आहेत जे आपल्या हाताला लागू शकतात ते आता आपल्याला पहिले कापून घ्यायचे आहेत। वरचा कापला, त्याच्या बाजूचा कापला, आणि आणखी जो तिसरा शेवटचा आहे त्याला पण कापून घ्यायचा आहे। म्हणजे कापताना तुम्ही कैची पण वापरू शकता, किंवा तुमची बोगद्याची, कोयत्याची, सुरीची प्रॅक्टिस असेल तर त्याच्याने पण कापू शकता। आणि आता जे विंग्स आहेत ते तुम्ही कापू शकता, शेपटीच्या बाजूला पण एक अजून एक विंग्स असतो, शेपटी पाहिजे तर शेपटी पण कापू शकता, कोण काही लोक शेपटी नाही कापत, ते तुमच्यावरती डिपेंड आहे। तर तुम्हाला कापायची वाटते शेपटी तर तुम्ही कापू शकता, पण एकदा तुम्ही तीन काटे काढले की चिवणा हँडल करायला एकदम सोप्पा होऊन जातो आणि डेंजरस पण नाही राहतो। आणि या ज्या मिश्या आहेत त्या पण तुम्ही कापू शकता, आणि या मिश्यांमुळेच याला नाव पडलेलं आहे कॅटफिश। तर आता चिवणा किंवा कोणताही मासा म्हटलं तर त्याची आतडं पण काढायला लागतात ना आपल्याला, तर असा चिवण्याच्या तोंडामध्ये हात घालायचा आणि ही जी कातडी आहे ती फक्त खेचायची। ही खेचली की बरोबर तेवढीच निघते जेवढी यांची गाबुली आहे, आणि ही कातडी खेचल्यावरती आपला चिवणा साफ होतो आहे, आणि त्याच्या पुढेच गाबुलीच्या पुढेच चिवण्याच्या तोंडाच्या इकडे कातडी वगैरे आतडं वगैरे असतात ती बाहेर काढायची। एकदम सोपी पद्धत आहे, गाबुलीचा चिवणा साफ करताय तर अशा एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही साफ करू शकता, आणि बाकी काही काढायचं नाही आपल्याला एवढेच, आणि गाबुली अशीच ठेवायची, गाबुली फुटली नाही पाहिजे, आणि असाच चिवणा आपण आमटामध्ये टाकायचा। तर पुन्हा आता एकदा तुम्हाला चिवण्याची गाबुली काढून दाखवते, बघा
मुशीनशी पकडून चिवणा घेतला. पहिले त्याचे डेंजरस जे काटे आहेत ते कापायचे. काटे कापून झाल्यावरती जे पंख आहेत त्याचे तेही कापायचे. पंख कापल्यानंतर त्याचं तोंड पकडायचं आणि हा जो भाग आहे तो खेचून घ्यायचा गाबोलीपर्यंत. थोडी ताकद लावावी लागते पण सोपी पद्धत आहे. खेचून घ्यायचा गाबोलीच्या पर्यंतच तो मांस फाटून जाते, त्याची कातडी फाटून जाते. बघताय तुम्ही आणि झालेला आहे आपला चिवणा आमट्यासाठी साफ. आता हे बाकीचे जे चिवणे आहेत त्यांना साफ करून घेऊया आणि मग उमा तुम्हाला कशा प्रकारची रेसिपी दाखवते ते विचारूया. तर मंडळी बघताय तुम्ही आपण 10-12 चिवणी जी घेतलेली ती पूर्णपणे आता साफ केलेली आहेत. आणि ओमानी मला एक टिप देऊन गेली की जे गिल्स आहेत ना त्याच्यामधनं जर तुम्ही खेचला तर तुमच्या गिलसोबत जी आतडी जी आहे ती सर्व बाहेर निघून जाते. तर अशी प्रॅक्टिस ठेवा की हा मांस काढल्यावरती गाबोलीपर्यंत खेचा आणि तो गिल खेचून घ्या, मग तो जो आतडा वगैरे आहे ते सर्व बाहेर निघून देतं आणि एकदम इझी पद्धतीमध्ये चिवणी साफ होऊन जातात. तर आता इकडे ओमा आहे, लसूण वगैरे साफ करते. तिथपर्यंत आपण आनाया काय करते ते बघूया. हॅलो गुजरात की सेर, कशी आहे? काय करते? प्रोजेक्ट? आनायाचा प्रोजेक्ट चालू आहे. बापरे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे रे बाबा. उद्या सबमिट करायचं आहे काय? हां ठीक आहे, कर कर. आता मम्मा चिवण्यांचा आंबाड बनवते, मग झाल्यावरती तुला बोलवते. ओके. हां आणि आज बर्थडे पार्टीमध्ये जाऊन आली. कसं झालं बर्थडे? केक वगैरे खाल्लं ना? चालेल, चल ऑल दी बेस्ट. आता सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आम्ही चिवणी आणि उमा. आता त्यांचे शेपट्या पण कापताना दिसते. बोलते शेपटींना काय आपल्याला पकडायची गरज नाही म्हणून त्याही कापताना दिसते. आणि लसूण वगैरे इकडे रेडी केलेले आहेत तिने. तर आता सर्व काही झालं ना उमा? हां. आता मी पण खूप मदत केली तिला चिवणी साफ करताना. म्हणजे चिवणी साफ करताना थोडा टाइम जाते पण आपण लकीली जेवढी चिवणी आणलेली तेवढी चिवणी गाबोलीची निघाली. तुम्ही बघताय जर एखादी चिवणी विना गाबोलीची निघाली असती तर मज्जाच नाही येत चिवणा खायला. तुम्हालाही जर चिवणी पाहिजे असतील गाबोलीची तर जिथे आपण पकडली NMMC फ्लॅमिंगोच्या खाडीजवळ जा, तुम्हाला एकूण एक चिवणा गाबोली भरलेला भेटेल. तुम्ही बघताय. तर आता सर्व काही साफ वगैरे करून झालेलं आहे. आता कसा आंबाड बनवते चिवण्यांच्या गाबोलींचा आणि कसे फ्राय करते ओमा ते बघूया. आणि इकडे अनया आले, तिचा प्रोजेक्ट डन झालाय आणि सर्व गुजरात बद्दल माहिती दिलाय. प्रसिद्ध त्यौहार, संस्कृती, मशहूर व्यंजन, पर्यटक स्थळ. त्याच्याबदली माझ्या व्हिडिओचीच लिंक शेअर करायची ना गुजरातची. स्ट्रीट फूड पण त्यांना बघायला भेटलं असतं त्याच्यासोबत. हा चालेल, चल व्हेरी गुड. आणि आपण गेलेलो ना स्टॅच्यू ऑफ युनिटीला, ढोकळा आणि खांडवी पण खाल्लेला. तर नसेल जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल गुजरातचं स्टॅच्यू, नक्की व्हिडिओ बघा. हार्डली 2000 पर हेड खर्च होते तुम्हाला एक दिवसामध्ये जाऊन आले तर. ओके बाय, थँक्यू. तर मंडळी आता जादूनी, उमाच्या जादूनी आता तुम्ही बघताय सर्व साहित्य इकडे आलेले आहेत. आता साहित्यांमध्ये काय काय रेडी केलंय उमानी आता ते ती सांगेल. आज मी वाटणची रेसिपी नाही करणार आहे कारण मी घोल मासा जेव्हा दाखवलं तेव्हा वाटणची रेसिपी दाखवलेली. तर आज चिवणीची रेसिपी आपण पूर्ण लसूण मध्ये करूया. त्याच्यासाठी घेतलेलं आहे लसूण, अद्रक आणि मिरची जे आपल्याला चेचायचं आहे आणि हळद, आपल्या काश्मीरी मिरची पावडर, आगरी कोली मसाला, तिकडे लपून बसलेला आहे गरम मसाला, कोकम आणि हे जे लसूण आहे ते मी फ्रायसाठी चेसणार आहे. ये चिवणी आमट्यासाठी आणि ये चिवणी फ्रायसाठी. म्हणजे दोन प्रकारच्या रेसिपीज आज तुम्हाला दाखवणार आहेत वलगणीच्या. चिवणी फ्राय आणि चिवणी आंबाट आणि लसणामध्ये बनवणार आहे म्हणजे हेल्दी आंबाट होणार आहे. तर सर्वप्रथम आपण जो लसूण आहे त्याला चेचून घेऊया. लसूण चेचून झाल्यावरती आता फ्राय रेडी करते, मॅरिनेट करते त्या चिवण्यांना. आणि सुरुवातीला तिने मीठ लावून घेतलं आहे आणि मीठ टाकून झाल्यावरती तुम्ही बघताय आगरी कोळी मसाला आहे की काश्मीरी, आगरी कोळी मसाला टाकला आहे तिने त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर काश्मीरी आणि शेवटी हळद टाकली. आणि या रेसिपीमध्ये थोडा अगल पण टाकणार आहे
म्हणजे आपण काळे मासे फ्राय केले होते तेव्हा पण आगळ टाकला होता ना, काहीतरी चव अलगच येते आगळची म्हणून परत टाकताना दिसते. आणि आपण ताम मासा पण खाल्ला होता उमा, त्याच्यामध्ये पण आपण आगळ लावला होता, मस्त चव आली होती आणि तोच आगळ लावताना दिसते आता चिवण्यांना. हा तर हळद मसाला कोकम वगैरे लावून झाल्यावरती लसूण लावताना दिसते. आणि मंडळी मी ब्लॉगिंग करते फोनवरती, म्हणजे तुम्हाला आवाज थोडा सॉफ्ट येत असेल कारण मी जास्त जोरात बोललो की टी व्हीचा व्हॉल्यूम आपोआप वाढून जाते, म्हणून जेवढा सॉफ्टली बोलता येईल तेवढा बोलायचा प्रयत्न करते. गोप्रो कसा आहे एकदम ऑटोमॅटिक आपला ऑडिओ ॲडजस्ट करून घेते, पण फोनमध्ये थोडा त्याचा इश्यू होते, मला कधी कधी दोन दोनदा एडिटिंग करायला लागते ना उमा. हा फोनमध्ये ब्लॉगिंग करायची सवय नाही पण आता झाली. आणि आता सर्व काही फ्रायचा जो पदार्थ होता तो आता आपण मॅरिनेट करून ठेवला आहे. आणि आता उमा सुरुवात करणार वलगणीचे चिवण्यांचे आमटाला. एक बाजूला तिने मातीचा भांडा घेतलाय ज्याच्यामध्येच ही रेसिपी होणार आहे. आणि आता जे काही लसूण वगैरे आपण अद्रक लसूण आणि जी मिरची घेतलेली ते तुम्हाला चेचून घ्यायचं आहे. उमा या रेसिपीमध्ये कांदा वगैरे काय नाही आहे, फक्त लसणावरतीच ही रेसिपी होणार आहे ना. लसूण आणि कोकमावरतीच रेसिपी होणार आहे आणि साहित्यामध्ये तुम्हाला कांदा वगैरे काही दिसला नाही. तर आता सर्व काही लसूण तिने चेचून घेतलेलं आहे इकडे बघताय, आता तोच याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. त्याच्या आधी भांडा गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये तेल टाकताना दिसते, 2 स्पून तेल टाकलंय तिने. आणि तेल गरम झाल्यावरती आता बघताय तुम्ही जो लसूण आणि अद्रक आणि मिरची जी चेचून घेतली तीच टाकलेली आहे. आणि त्याच्या बाजूला एक साईडला गरम पाणी ही करत ठेवलंय जो ती पुढे टाकणार आहे. आता याला चांगल्या प्रमाणे परतून घेऊया, म्हणजे रॉ स्मेल आहे ना जाईपर्यंत. ओके, रॉ स्मेल जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर कोकम जे आपण घेतला होता ते पण टाकायचं आहे. तुमचं पद्धत वेगळं असेल म्हणली तर आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे चिवणी बनवण्याचं खूप पद्धत आहे. कोण वाटण करून टाकतात, कोण नारळ करून टाकतात, कोण फक्त लसूण मध्ये टाकतात. तर तुम्ही तुमच्या घरात कसं बनवते नेहमीप्रमाणे मला कमेंट करून सांगा, कारण जेव्हा तुम्ही कमेंट करते ना मी सर्व कमेंट जेव्हा माझ्या रेसिपीचं असते ते मी वाचते आणि मी नेक्स्ट टाइम तो रेसिपी ट्राय करते. म्हणजे जेव्हा वेगळे वेगळं कोण देतात ना ताई, तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे हेल्प होईल मला नेक्स्ट टाइम रेसिपी बनवायला. लसूण शिजल्यावरती मस्त सुगंध येतो आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक चमच हळदी टाकायची आहे. आणि हळदीनंतर आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर काश्मीरी लाल, जे काही मसाले आहेत ते आता टाकून घेतलेले आहेत आणि सर्व मिक्स करताना दिसतंय. थोडंसं पाणी घेते कारण हे चिटकते ना. आणि जर तुमचा मसाला वगैरे चिटकत असेल तर जो गरम करत ठेवलाय बाजूला पाणी त्याच्यामधले पाणी टाकून तुम्ही प्रॉपर मिक्स करू शकता त्यांना. आणि सर्व मिक्सिंग झाल्यावरती आता लसूण वगैरे शिजल्यावरती मग पाणी टाकायचं आहे ना. आणि बघताय ओमाने जो गरम पाणी ठेवला होता तो सर्व टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता चवी अनुसार काय बोलतेस तू त्याला, चवी अनुसार मीठ टाकलेलं आहे तिने. हा आणि त्याच्यानंतर सांगते एक उकाला घ्यायचा आहे. चालेल, तर नवीन झणझणीत रेसिपी होणार आहे, मस्त एकदम सुगंध येतोय. वाटण वगैरे काही टाकायची गरज नाही, झटपट होणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा, मी म्हणेल चिवण्यांचा सीझन आहे, नक्की चिवणी घेऊन या गाबोळीवाली आणि ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तर आता मोठा उकाला यायला थोडा टाइम लागणार आहे, म्हणूनच ओमाने आता बाजूला तवा ठेवला आहे आणि त्याच्यावरती जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले चिवणी त्याच्यावरती आता फ्राय करत राहणार, बरोबर ना. आणि नेहमी तिच्या ब्लॉगमध्ये मला विचारत असते बरोबर ना, म्हणून आता मी तिला विचारलं बरोबर ना. हां, नाहीतर आपल्या ब्लॉगमध्ये ठीक आहे करायची, पण आता बरोबर ना नवीन शब्द शिकले ती. चला आता हे यांना फ्राय वगैरे करून घेऊया, मग उकाल्यावर आल्यावरती हे चिवणे टाकताना भेटूया आपण. तर आता या बाजूला बघताय तुम्ही उकाला आलेला आहे आणि जी चिवणी आहे ती आता सर्व टाकताना दिसते उमा तुम्हाला. चिवण्यांचा आंबाट, चिवण्यांचा कालवण आणि इथे आलेली आहे अनाया. आणि बघताय कसा दिसतंय, मस्त धूर निघतो त्याच्यातनं.
वाफा निघतात त्याच्यातनं असं म्हणू शकतो. तर मंडळी गाबोलीची चिवणी फ्राय करेपर्यंत इथं बघताय तुम्ही आपला बावही शिजलेला आहे आणि आमटाला उकालाही आलेला आहे आणि जे शेवटला जे आपल्याला मसाला टाकायचा आहे तोच उमा टाकताना दिसतोय तुम्हाला, गरम मसाला. आणि गार्निश करण्यासाठी तिने टाकलेली आहे कोथिंबीर. तर एकदम झणझणीत झटपट रेसिपी दाखवलेली आहे उमानी. तर धन्यवाद उमा काहीतरी नवीन आणि अलग रेसिपी दाखवण्यासाठी वलगणी चिवण्यांची. तर कशी वाटली मंडळी पद्धत नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर ही वलगणीची चिवणी करताय तर कशा प्रकारे करताय तेही कमेंट करून सांगा. तर आता सर्व काही झालेलं आहे, आंबाट आणि एक बाजूला चिवणी फ्राय पण होत आहेत, तर ते सर्व घेऊन आता आपण जेवणावरती भेटूया आणि कसे झालेत चिवणे ते बघूया. आज थोडं लेट झालं आम्हाला, थोडे काही कामं होती म्हणून बाहेर गेलो होतो, म्हणून उमाने भाकरी वगैरे काय बनवली नाही. तर आज भातासोबत आपण जी वलगवणीची चिवणीची फ्राय आणि आंबट आहे तो खाणार आहोत. तर धन्यवाद उमा नवीन रेसिपीसाठी. हां, आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. तर मंडळी या सर्वांनी जेवायला मस्त वलगणीची चिवणी फ्राय, चिवणी आंबाट, कांदा आणि भात. आणि आंबाट एकदम टेम्पटिंग वाटतं, एकदम लसणानी बनवलेला, खूप हेल्दी आहे. कसा झाला आहे ते माहिती नाही पण नक्की लसणामध्ये बनवताय तो एकदम हेल्दी असते. आणि शिंगाळ्याची गाबुली काढून घेतल्यात मी, चिवण्यांची गाबुल्या काढून घेतल्यात मी आणि चिवणं पण काढतो आता. आणि गाबोलीसोबत भाताचा पहिला घास खातो. थोडा भात गरम आहे म्हणून थोडा सेपरेट करून ठेवला आहे आणि चिवणं बघता येते. चिवण्यामध्ये पण बिलकुल काटा नाही, जो मेन काटा आहे तोच आहे आणि बाकी बावामध्ये बिलकुल काटा नाही. आणि गाबोलीसोबत आणि चिवण्यांच्या बावासोबतचा पहिला घास, काहीतरी अलगच मजा आहे. गरम गरम भातासोबत हा चिवण्याचा आंबाट खाण्याची मस्त लसणा भरलेला आंबाट वाटते. उमा मस्त झाला एकदम, मजा आली. आणि अनायाने पण घास खाल्लाय, आता अनाया पण सांगेल. मस्त वाटतं ना, भात गरम आहे ना, एकदम मस्त वाटतं. हा, आणि या बाजूला फ्राय पण आहे आणि त्याच्यामधली गाबोली बघताय, फ्राय मधली गाबोली. आणि गाबोळीची चव काहीतरी अलगच आहे, मस्त लागतो एकदम गाबोली लसणा भरलेली आणि बाव पण सुंदर. मजा आली. म्हणजे आपण गावच्या घरी जास्त ही चिवणी वगैरे नाही खाल्ली पण आपण जेव्हापासून बेलापूरमध्ये आलो आहे तेव्हापासून ही चिवणी खायला लागलो ना, गाबोली भरलेली. आणि काहीतरी चव अलगच आहे, मी म्हणेल नक्की ट्राय करा. मार्केटमध्ये जात आहे, आत्ताच सीझन आहे, मस्त गाबोली भरलेली चिवणी तुम्हाला भेटतील, घेऊन या. आणि अशा प्रकारे रेसिपी बनवून तुम्ही फ्राय आणि वलगणीचा जो आंबाट आपण दाखवला चिवण्यांचा तो बनवून शकता. तर मंडळी कसं वाटलं माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. तर भेटत राहा असेच चांगले चांगले व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, थँक्यू, बाय.